रेमडेसिवीर स्टॅकिस्ट चोराची पाठराखण केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अजब कारभार पाहायला मिळालाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अजब कारभार, रेमडेसिवीर स्टॅकिस्ट चोराची केली रात्रीतून पाठराखण, यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्याची कूटनीती यातून समोर आली आहे. मुंबईमध्ये गुजराती उद्योजक असलेल्या एका फार्मा कंपनीकडे 60,000 रेमडेसिवीर मेडिसिनचा साठा सापडलाय. मुंबई पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच रेमडेसिवीर या मेडिसिनच्या मागणीसाठी महाराष्ट्र टाव फोडत असताना भाजपाश्रित गुजरातचा एक उद्योजक हा साठा करतोय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्याहून कहर म्हणजे राज्यातील भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रात्रीत पोलीस स्टेशन गाठून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून आणि त्यांना फैलावर घेऊन त्या उद्योजकाला कारवाईपासून संरक्षण देण्यास भाग पाडलं आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आणि काळीमा फासणारी आहे. यावरून एकच राजकीय रणकंद माजलं आहे. हे आम्हाला द्यायला निघाले दुपारी धमकी जी आहे आम्ही चेक करून ठेवली. धमकी दिली सर, दॅट थिंग मग आय ओनली सबमिट टू दॅट आय वॉज नॉट अवेअर ऑफ सर. हे पत्र इकडे देतात, तिकडे धमक्या देतात आणि त्याला उचलून आणतात. दॅट प्लॅन प्रोग्राम करा, हे प्लॅन नाही आहे सर. इथं त्याच्या नावाने डाऊट नाही, त्याच्या नावाने परमिशन आज आत्ता संध्याकाळी 6 वाजता घेतली, 7 वाजता घेतली परमिशन. त्याच्याच नावाची संध्याकाळी 7 वाजता होत.